दुष्काळी परिस्थिती असली तरी पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन केलं तर कमी कालावधीत लाखोंचं उत्पन्न घेता येतं हे येवला तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं दाखवून दिलंय. त्यानं ऑक्टोबर महिन्यात फ्लॉवर या भाजीपाला पिकाची लागवड केली आणि अवघ्या 75 दिवसात 2 लाखांचं उत्पन्न मिळवलं. येवला तालुक्याच्या रायते गावातील शंकर ढिकले यांच्या शेतात सध्या फ्लॉवर काढणीची लगबग सुरू आहे. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उत्पादन झालंय. ढिकले यांनी ऑक्टोबर महिन्यात लागवडीचं नियोजन केलं होतं. शेतीची मशागत करून 2 फुटांवर सरी पाडल्या, त्यानंतर 1.25 फूट अंतरावर रोपांची लागवड केली. प्रत्येक रोपाच्या मुळाजवळ खतांची मात्रा दिली. ढिकले यांनी नाशिक येथून फ्लॉवरची रोपं आणली होती. प्रति एकर 15 रोपांची लागवड त्यांनी केली. नाशिक वरनं 70 पैसे गाडीप्रमाणे 15,000 रोपटे आणले आणि 1 एकरावर त्याची लागवड केली. ड्रीप पाणी कमी असल्यामुळे मी ड्रीपवरती लागवड केली. ढिकले यांनी येवला, कोपरगाव आणि निफाड ह्या बाजारात फ्लॉवरची विक्री केली असून त्यांना दरही चांगला मिळालाय. फ्लॉवरच्या लागवडीसाठी ढिकले यांना एकरी 40 ते 45,000 रुपये खर्च आला तर अवघ्या 75 दिवसात त्यांना खर्च वजा जाता 2 लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळालंय. 2 टप्प्यात लागवड केल्यामुळे त्याचा फायदा ढिकले यांना झालाय. मला सर्व खर्च 1 एकरामागे 45,000 रुपये आला आणि निव्वळ नफा 2 लाख रुपये मी कमावला 70 ते 75 दिवसामध्ये. पारंपरिक पद्धतीनं शेती केल्यास त्यातून फारसं शेतकऱ्यांच्या हाती लागत नाही, मात्र बाजाराचा विचार करून पिकांची निवड केल्यास शेतीतून लाखोंचं उत्पादन घेता येतं हे शंकर ढिकले यांनी दाखवून दिलं असून अन्य शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. चेतन कोळस, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, येवला, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.